सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी एमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांची भेट घेतली. सोलापूर जिल्ह्यात आपल्या सामाजिक कार्यातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांची काँग्रेस महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी उपस्थित होते. आमदार प्रणिती शिंदे आणि महादेव कोगनुरे यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कोगनुरे परिवारानं आमदार प्रणिती शिंदे यांचं स्वागत केलं. यावेळी महादेव कोगनुरे यांचे समर्थक आपल्या स्वागताला उपस्थित असल्याचं पाहून आमदार प्रणिती शिंदे या सुद्धा अवाक झाल्या. महादेव कोगनुरे हे दरवर्षी 1,00,000 विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतात. दक्षिण सोलापूर तालुक्यातील जळीतग्रस्तांच्या मदतीला ते कायम धावून जातात. लोकांचे तारणहार अशी ओळख त्यांची झाली आहे. तसंच 5,000 महिलांचा हळदी कुंकवाचा मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला. याचबरोबर हजारो शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावाही महादेव कोगनुरे यांनी घेतला. स्वतःच्या मुलाचा वाढदिवस थाटात साजरा करण्याऐवजी अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत हा वाढदिवस साजरा करून समाजासमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी महादेव कोगनुरे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करताना अशी व्यक्ती निश्चितच राजकारणात यावी असं बोलून दाखवलं. महादेव कोगनुरे हे लिंगायत समाजातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. एकूणच त्यांचं सामाजिक कार्य पाहता ते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्यानं महादेव कोगनुरे हे तटस्थ राहणार की आमदार प्रणिती शिंदे यांना हात देणार हे महत्त्वाचं.